नमस्कार मित्रांनो, आपल्या आज आपल्या या चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एकूण 25 प्रश्न आपण बघणार आहोत. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व या व्हिडिओला लाईक करा व तुमच्या मित्रापर्यंत याला शेअर करा. तर चला, कुठलाही टाईमपास न करता आपण या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आजचा प्रश्न पहिला आहे, सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ कोणी लिहिला? तर सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ कोणी लिहिला होता? स्वामी दयानंद सरस्वती यांनी हा सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ लिहिला होता. प्रश्न दोन, जोसेफ मॅझिनीचे चरित्र कोणी लिहिले? तर जोसेफ मॅझिनीचे चरित्र कोणी लिहिले होते? वी दा सावरकर यांनी जोसेफ मॅझिनीचे चरित्र लिहिले होते, विनायक दामोदर सावरकर यांनी. प्रश्न तिसरा, महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे आत्मचरित्र कोणते? तर यावरही बऱ्याच वेळेस हा प्रश्न विचारला आहे स्पर्धा परीक्षेमध्ये. तर महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे आत्मचरित्र कोणते? आत्मवृत्त, नाव लक्षात ठेवा, आत्मवृत्त. प्रश्न चौथा, संवाद कौमुदी हे वृत्तपत्र कोणी सुरू केले होते? तर संवाद कौमुदी हे वृत्तपत्र कोणी सुरू केले होते? राजा राममोहन राय यांनी संवाद कौमुदी हे वृत्तपत्र सुरू केले होते. प्रश्न पाचवा, शतपत्रे कोणी लिहिली? तर शतपत्रे कोणी लिहिली होती? लोकहितवादी यांनी ती लिहिली होती. प्रश्न सहावा, यंग इंडिया या पत्राचे संपादन कोण करत असे? तर यंग इंडिया या पत्राचे संपादन कोण करत असं? तर महात्मा गांधी हे यंग इंडिया पत्राचे संपादन करत असे. प्रश्न सातवा, न्यू इंडिया हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? तर न्यू इंडिया हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? बिपिनचंद्र पाल यांनी न्यू इंडिया हे वृत्तपत्र सुरू केले. प्रश्न आठवा, इंदुप्रकाश हे नियतकालिक कोणी सुरू केले? तर इंदुप्रकाश हे नियतकालिक महादेव गोविंद रानडे यांनी सुरू केले इंदुप्रकाश. तर प्रश्न नववा, ग्रामगीता कोणी लिहिली? ग्रामगीता कोणी लिहिली होती? संत तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीता लिहिली. प्रश्न दहावा, भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हा ग्रंथ कोणी लिहिला? तर इथं स्पेलिंग चुकले. तर भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हा कोणी लिहिला होता? महर्षी वीरा शिंदे यांनी हा भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हा ग्रंथ लिहिला होता. प्रश्न अकरावा, टिळकांनी गीता रहस्य हा ग्रंथ कोणत्या तुरुंगात लिहिला? तर टिळकांनी गीता रहस्य हा कोणत्या तुरुंगात लिहिला? मांडालेच्या तुरुंगात लिहिला टिळकांनी गीता रहस्य. नंतर प्रश्न बारावा, दीनमित्रकार म्हणून कोण ओळखले जातात? तर दीनमित्रकार म्हणून कोण ओळखले जातात? मुकुंदराव पाटील यांनी दीनमित्रकार हा ग्रंथ लिहिला. प्रश्न तेरावा, विद्यापीठ शिक्षण आयोग 1948 याला कोणत्या नावाने ओळखले जाते? तर विद्यापीठ शिक्षण आयोग 1948 हा राधाकृष्णन आयोग या नावाने ओळखला जातो. प्रश्न चौदा, कोल्हापूरमध्ये मोफत शिक्षण देणाऱ्या शाळा कोणी सुरू केल्या होत्या? तर अतिशय सोपा प्रश्न आहे, तर त्या कोणी सुरू केल्या होत्या? शाहू महाराजांनी सुरू केल्या होत्या. प्रश्न पंधरा, महाराष्ट्रातील पहिल्या स्त्री शिक्षिका कोण होत? महाराष्ट्रातील पहिल्या स्त्री शिक्षिका कोण होत? सावित्रीबाई फुले महाराष्ट्रातील पहिल्या स्त्री शिक्षिका होत. प्रश्न सोळावा, महाराष्ट्राची मार्टिन लुथर किंग कोणास म्हटले जाते? तर महाराष्ट्राचे मार्टिन लुथर किंग कोणास म्हटले जाते? महात्मा फुले यांना महाराष्ट्राचे मार्टिन लुथर किंग म्हटले जातं. प्रश्न सतरावा, तृतीय रत्न हे नाटक कोणी लिहिले? तर तृतीय रत्न हे नाटक कोणी लिहिले? महात्मा फुले यांनी तृतीय रत्न हे नाटक लिहिले. प्रश्न अठरावा, सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ कोणी लिहिला? तर सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ महात्मा फुले यांनी लिहिला. प्रश्न एकोणीस, ब्राह्मणाची कसब हा ग्रंथ कोणी लिहिला? तर ब्राह्मणांची कसब हा ग्रंथ कोणी लिहिला होता? महात्मा फुले. प्रश्न वीस, राजश्री शाहू महाराजांनी शतरंज जगद्गुरु पीठावर कोणाची नियुक्ती केली? तर कोणाची नियुक्ती केली होती? बेनाडीकर पाटील, नाव लक्षात ठेवा. तर राजश्री शाहू महाराजांनी शतरंज जगद्गुरु पीठावर बेनाडीकर पाटील यांची नियुक्ती केली होती. बऱ्याच वेळेस हा प्रश्न रिपीट झाला आहे. प्रश्न एकवीस, गुलामगिरी हा ग्रंथ कोणी लिहिला? तर गुलामगिरी हा ग्रंथ कोणी लिहिला? महात्मा फुले यांनी
गुलामगिरी हा ग्रंथ लिहिला होता. प्रश्न 22, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना कोणत्या विद्यापीठाने PhD पदवी प्रदान केली? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना कोणत्या विद्यापीठाने PhD पदवी प्राप्त केली, PhD प्राप्त कोणी दिली होती? तर कोलंबिया विद्यापीठ, नाव लक्षात ठेवा, यांनी या विद्यापीठाने काय केलं होतं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना PhD पदवी प्रदान केली होती. आता प्रश्न क्रमांक 23, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणते साप्ताहिक सुरू केले? तर कोणते साप्ताहिक सुरू केले होते? मुकनायक हे साप्ताहिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केले होते. तर प्रश्न 24, बनारस हिंदू विद्यापीठाचे संस्थापक कोण होते? तर बनारस हिंदू विद्यापीठाचे संस्थापक कोण होते? पंडित मदन मोहन मालवीय हे बनारस हिंदू विद्यापीठाचे संस्थापक होते. कोण? पंडित मदन मोहन मालवीय. नंतर प्रश्न 25, सर सय्यद अहमद खान यांनी कोठे शिक्षण संस्था स्थापन केली? तर सर सय्यद अहमद खान यांनी कोठे संस्था स्थापन केली होती? अलीगड या ठिकाणी त्यांनी संस्था स्थापन केली होती. तर हे होते आजचे 25 प्रश्न. तर प्रश्नाची उत्तरं तुम्हाला माहीत होती तर ते कमेंट करून नक्की सांगा, व व्हिडिओला आवडला तर व्हिडिओ लाईक करा व मित्रांना तो शेअर करा. आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या या AYL अकॅडमी या चॅनलला सबस्क्राईब करा. तर आपण भेटूया पुढच्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.